15 जून दरम्यान राज्यामध्ये जवळपास सगळीकडे पेरणीला सुरुवात होणार आहे, लागवडी देखील होणार आहे. आणि तसेच 16 आणि 17 तारखेला मराठवाड्यामध्ये देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे. तसेच 18, 19, 20, 21, 22 पर्यंत म्हणजे 22 तारखेच्या आज राज्यामध्ये पेरणी देखील आटपून जाईल. म्हणजे यावर्षी म्हणजे खूप चांगलं वातावरण आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि 22 तारखे जवळपास 24 तारखेदरम्यान जर देशातील एकंदरीत जो परिस्थिती बघितली तर 25 जूनपर्यंत देशामध्ये सगळीकडे मान्सून गेलेला दिसत, म्हणून ही देखील सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची आनंदाची बातमी की महाराष्ट्रामध्ये 15, 16 तसेच 20 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत सगळीकडे मान्सून हजेरी लावणार आहे आणि सगळ्यांची यावर पेरणी होणार आहे, लागवड होणार आहे, म्हणून ही शेतकऱ्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. पेरणी करताना सर्व शेतकऱ्यांना एक माझी सगळ्याची विनंती आहे, पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्यांना एक काय करायचं आहे, आपल्या शेतामध्ये जात असताना एक कुदळ घेऊन जायची आणि शेतामधली जमिनीची ओल तपासा. एकही जर ओल केली जमिनीमध्ये गेली तर तुम्ही कधी पेरणी करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं कधी पुन्हा नुकसान होणार.